नमस्कार सुषमत रेसिपीज मध्ये आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगा फ्राय करून दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी 15 ते 20 तुकडे शेवग्याच्या शेंगा आहे बघा, अशा जास्त जाड्या पण नाही घेतल्या, अशा मीडियम शेंगा मी कट करून घेतल्यात सोलून। आणि 1 चमचा लाल तिखट लागणार आहे, 1/2 चमचा हळद, 1/2 ते 1/2 चमचा धणा पावडर, 1/2 ते 1/2 चमचा गरम मसाला, चिंचेचा कोळ घेतलाय 1 ते 1.5 चमचा लागणार आहे। इथे मी चिंचेचा कोळ घेतलाय, तुम्ही लिंबाचा रस घेऊ शकता किंवा कोकम आगळ जे मिळतं ते घेतलं तरी चालेल। आलं लसूण पेस्ट आहे 1 चमचा, चवीप्रमाणे मीठ, हे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय आणि 1/2 वाटीपेक्षा थोडं जास्त मी बारीक रवा घेतलाय, एकदम बारीक साईजचा रवा येतो तो घेतलाय। आणि तेल लागणार आहे। सर्वात आधी आपण शेवग्याच्या हे जे शेंगांचे तुकडे आहेत त्यांना मॅरिनेट करून घेणार आहोत। तर इथे मी आलं लसूण पेस्ट करते, चवीप्रमाणे मीठ, आधी थोडं मसाले लावून ठेवले ना की ते मग आतपर्यंत शिरतात आणि शेंगांच्या आतमध्ये पण छान चव येते मसाल्यांची। हळद, गरम मसाला, धणा पावडर, लाल तिखट आणि हा चिंचेचा कोळ। आता हे सर्व मी मिक्स करून शेंगांना लावून घेते। शेंगा जास्त जाड घेतल्या ना तर मग त्या कशा आपण तव्यावर फ्राय करणार आहोत ना, मग शिजायला थोडं ते आतून एकदम पूर्णपणे शिजणार नाही, त्यामुळे थोड्या अशा मीडियम साईजच्या ज्या शेंगा असतात ना त्या घ्यायच्या, म्हणजे छान शिजतात पूर्ण। बघा आता मसाला लावून झालाय, आता हे 15 ते 20 मिनिटं मी मॅरिनेट करायला असंच ठेवून देते। तुमच्याकडे वेळ असेल तर 1/2-1 तास ठेवले तरी चालतील। मी आता 15-20 मिनिटं हे मॅरिनेट करते आणि मग फ्राय करायला घेणार आहे। 20 मिनिटं होऊन गेलेत, आता आपण शेंगा फ्राय करायला घेणार आहोत। तर आता फ्राय करण्यासाठी एका प्लेटमध्ये मी हे तांदळाचं पीठ काढते, त्यामध्ये रवा मिक्स करायचा आहे, म्हणजे छान वरचं जे आवरण आहे ते कुरकुरीत होईल। थोडंसं लाल तिखट, हळद आणि थोडं मीठ घालते। मीठ घालून आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला शेंगा सगळ्या घोळवून घ्यायच्या आहेत, म्हणजे वर कोट यायला पाहिजे ह्या पिठाचं। शेंगांना चोळून घ्यायचं आहे सगळं। पीठ, मसाला आणि मीठ वगैरे व्यवस्थित मिक्स करून झालंय, आता ह्या ज्या शेंगा आहेत ना, ही बघा ही अशी एक शेंग घ्यायची। आता सर्व शेंगा मी अशा कोट करून घेते आणि मग आपल्याला ह्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत। शेंगा पिठामध्ये घोळवून झाल्यात आणि आता इथे मी शॅलो फ्राय करण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम केल्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवली आहे आणि आता आपण एक एक करून ह्या शेंगा यामध्ये सोडणार आहोत तेलामध्ये, आणि आता ह्या लो फ्लेमवर आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत। सर्व शेंगा मी आता तेलामध्ये सोडल्यात, आता गॅसची फ्लेम लो आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घ्यायचे आणि एका बाजूने खरपूस झाल्या की मग उलटून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत, आता आपण चेक करूया, छान वाफ आली आहे। आता मी हे बघा उलटून घेते, मग ते बघा एकदम कलर किती छान आला आणि कोट जो आपण पिठाचा केलाय ते पण छान क्रिस्पी झालंय। तुम्ही हवं तर याच्यात थोडस बेसन पण मिक्स करू शकता।
पुन्हा मी 2 ते 3 मिनिट लो फ्लेम वर घ्या, अशा शिजू देते। चला तर आता आपण शेंगा कुठपर्यंत झाल्यात ते बघूया। हे बघा दोन्ही बाजूने छान झालेत आणि हे बघा नरम पण झालेत, तापता येतात अशा। म्हणून शेंगा ह्या खूप जास्त अशा जाड्या अशा नाही घ्यायच्या, मीडियम साईजच्या घ्यायच्या, म्हणजे शिजतात त्या। आणि जर तुम्ही अशा मोठ्या शेंगा घेतल्या तर त्या थोड्याशा अगदी हलक्या अशा बॉईल करून घ्यायच्या, म्हणजे मग त्या पटकन शिजतील। आता ह्या मी काढून घेते आणि सगळ्या शेंगा अशा फ्राय करून घेते। हे बघा अगदी दाबल्या पण जातात त्या। सर्व शेंगा मी आता अशा काढून घेते। मस्त कुरकुरीत आणि टेस्टी शेवग्याच्या शेंगा फ्राय तयार आहेत। एरवी मुलं शेंगा खात नाहीत, अशा पद्धतीने केल्या तर ते पण आवडीने शेंगा खातात। नक्की करून बघा ही रेसिपी आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।